कोरोनाच्या महासंकटात संपूर्ण देशासह राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले. अशावेळी कोपरगाव शिर्डी येथील क्रेडाई संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो नागरिकांना जीवदान देण्याचं महान कार्य करतंय. रक्तदानापेक्षा कोणतंच दान श्रेष्ठ नाही अशी प्रतिक्रिया कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश सयाजी कोऱ्हाळे यांनी यावेळी व्यक्त केली. कोपरगाव आणि शिर्डी येथील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई या संघटनेच्या वतीनं कोपरगाव येथील लायन्स पार्क येथे शनिवारी रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन कोपरगाव संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक, दिनार कुदळे, राजेश ठोळे, उपाध्यक्ष विलास खोंड, सचिव चंद्रकांत कवले, खजिनदार हिरेन पापडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिराचं उद्घाटन कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती सयाजी कोऱ्हाळे, न्यायमूर्ती पराग बोधनकर, प्रथम वर्ग न्यायाधीश अभिजित डोईफोडे, न्यायाधीश विकास मिसाळ, न्यायाधीश रफिक शेख, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट जयंत जोशी, अॅडव्होकेट शंतनू धोरडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, दौलतराव जाधव, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना न्यायाधीश सयाजी कोऱ्हाळे पुढे म्हणाले की कोरोनाच्या संकटात काही वर्ग असा आहे की समाजात आलेल्या संकटाची संधी करून स्वतःचे अर्थार्जन केले जाते, तर दुसरा वर्ग असा आहे की आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून संकट काळात इतरांची मदत करतात. याच दातृत्वाची वृत्ती क्रेडाईच्या सदस्यांमध्ये आहे. त्यांची पुनरावृत्ती इतरांनी करावी असं आवाहन न्यायमूर्ती कोऱ्हाळे यांनी केले. कोपरगाव शिर्डी आणि लायन्स कप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. या रक्तदान यास अनन्य साधारण महत्व आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान. आज आपण कोविड पॅन्डेमिकची परिस्थिती पाहता जे कोणी कोविडचे रुग्ण आहेत त्यांना रक्ताची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता किंवा ती गरज भागवण्यासाठी आजचा जो कार्यक्रम आहे याची जितकी प्रशंसा केली ती थोडीच होईल. आज आपण वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्हीमध्ये परस्पर विरोधी बातम्या ऐकतोय. समाजातील एक वर्ग असा आहे समाजात आलेल्या संकटाची संधी केलेली आहे आणि त्यातून अर्थार्जन केलेलं आहे. दुसरा वर्ग असा आहे का त्या वर्गाला असं वाटतं की आपण समाजाचे देणे लागतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मी असं म्हणेल का आजचा जो इथं रक्तदान शिबिराचा आयोजन केलेलं आहे आणि ह्या ज्या संस्था आहेत क्रेडाई आणि लायन्स क्लब ह्या समाजाचे देणं लागतो या अनुषंगाने ते आज काम करीत आहे आणि समाजाला जे आलेलं संकट आहे आणि ते संकट निवारण्यासाठी कार्य करीत आहे त्यांच्या कार्याची प्रशंसा केली तितकी थोडीच आहे. आणि मी ह्या कार्याची पुनरुद्दीगंत या कार्यामध्ये त्यांना सुयश मिळो, पुन्हा पुन्हा रक्तदान शिबिर आयोजित हो आणि समाजाची जी गरज आहे निकट आहे ती भासवली जाओ अशा त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्या दोन्ही संस्थेचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि जे कोणी रुग्ण असतील ज्यांना आज कोविडचे रुग्ण असतील किंवा दुसऱ्या कुठल्या आजाराचे रुग्ण असतील त्यांना जी रक्ताची गरज आहे त्यांच्या वतीने मी या संस्थेचे ऋण व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो. याचबरोबर न्यायाधीश पराग बोधनकर म्हणाले की क्रेडाईच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. रोगराईच्या या संकटात रक्तदान शिबिर हे अतिशय प्रशंसनीय असल्याचं त्यांनी म्हटलं. कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना याचा चांगलाच फायदा होईल. एकंदरीत रक्तदाना इतकं दुसरं महत्वाचं दान दुसरं कोणतं असू नाही शकत आणि त्याच्यामुळे जी योजना इथे राबवण्यात आली आहे ती खूप चांगली योजना आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम यांनी पुढे घेत राहावे यांच्या कार्यक्रमांना शुभेच्छा. आणि आज ज्या प्रकारे इथे आयोजन करण्यात आलं आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे आणि बघून खूप आनंद झाला. कोपरगावच्या इतिहासात प्रथमच न्यायाधीशांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन स्वतः रक्तदान केलं आहे. या शिबिराबद्दल अधिक माहिती देताना क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक म्हणाले की समाजाला योग्य न्याय देणाऱ्या न्यायमंदिरातील न्यायाधीश या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान केल्यानं सर्वांपुढे हा आदर्श ठरतोय. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यानं गरजू रुग्णांची रक्तासाठी हाल होत आहेत. आपल्या एका रक्ताच्या थेंबानं एखाद्या व्यक्तीचे जगण्याचे जीवन ठरत असेल तर आपण या पुण्याच्या कामाची सुरुवात त्वरित करावी या शुद्ध हेतूनं क्रेडाई संघटनेच्या वतीनं महायज्ञ रक्तदान शिबिराचं आयोजन केलं.
कमी कालावधीत जास्त प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला. कोरोनाच्या महासंकटात रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा हा छोटासा प्रयत्न केला, याला उत्तम प्रतिसाद मिळालाय आणि शेकडो पिशव्या रक्तदान रूपाने जमा झाले. न्यायाधीशांनी रक्तदान करून नवा आदर्श निर्माण केला, याचा आम्हाला अभिमान आहे. कोपरगाव शिर्डी क्रीडायच्या वतीनं आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून माणुसकी जपली आहे. यापुढेही समाजोपयोगी कार्य करीत वृक्षारोपण, शहर सुशोभीकरण आदी उपक्रम राबवणार असल्याची संकल्पना व्यक्त करीत सर्व रक्तदान करणाऱ्या दानशूरांचे अभिनंदन केले. रक्तदान मा यज्ञेश वळस. मी या ठिकाणी जे आपले मुख्य न्यायाधीश आहेत, जिल्हा न्यायाधीश श्री बोधनकर साहेब, मुख्य जिल्हा न्यायाधीश श्री कोराळे साहेब, कोपरगावचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सरोदे साहेब, पोलीस निरीक्षक देसले साहेब, तसेच इतर सर्व न्यायाधीश आणि कोर्टाचे कर्मचारी, तसेच आमच्या क्रेडाईचा स्टाफ, क्रेडाईचे जेवढे मेंबर्स आहेत, हार्डवेअर असोसिएशनचे मेंबर्स आहेत, यांच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की आपण ह्यासारख्या रक्तदानासारख्या जो कोविड काळामध्ये सगळ्यात मोठा विषय रक्तदानाचा, की प्रचंड रक्त तुटवडा असल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या ब्लड बँकेतून फोन आले की बा आपण या ठिकाणी रक्तदान कॅम्प घ्यावा. तर क्रेडाईतर्फे महाराष्ट्रात क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्ष सतीश मगर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण क्रेडाईतर्फे विविध जागी आज रक्तदान शिबिर घेत आहोत. त्यात कोपरगाव तर आपण कोपरगाव शिर्डीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. साधारणपणे 150 ते 200 बॅग्स कलेक्ट करायचं आपलं उद्दिष्ट आहे या ठिकाणी. आणि रक्तदानाचं महत्त्व हे किती आहे, स्वतः न्यायाधीश साहेब जेव्हा स्वतः म्हणतात की मी रक्तदान करणार, ही कोपरगावातल्या इतिहासातली पहिलीच वेळ असेल की जिल्हा न्यायाधीश असं इतर न्यायाधीश हे रक्तदान करतात, आहे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. की बाबा न्यायालयाने सांगितलं की बाबा तुम्ही रक्तदान करा आणि त्यांनी सांगितलं की आमचा पाठिंबा आहे तुम्हाला, ह्या असले कुठलेही उपक्रम असतील तर आम्ही सगळे प्रोटोकॉल्स पाळून तुमच्याबरोबर उपस्थित राहू, तुम्हाला प्रत्येक वेळेस आमचं समर्थन राहील, ही फार मोठी गोष्ट आहे. स्वतः जिल्हा न्यायाधीश तर रक्तदान करत असतील तर त्यामुळे आधीच लोकांना प्रोत्साहन मिळेल की रक्तदान केलं पाहिजे. आज मी या सगळ्यांना आभार व्यक्त करतो की बाबा ह्या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि इतका शॉर्ट नोटीसवर तुम्ही प्रोटोकॉल कुठलाही न पाळता म्हटले की बाबा चला आम्ही येतो, नाहीतर जजेससाठी जो प्रोटोकॉल असतो तो तसा अवघड आहे. पण साहेबांनी सांगितलं की नाही, आम्ही सगळेही 2 मिनिटात तयार झालो आणि त्यांनी कालच मीटिंग्स घेऊन सांगितलं की बा आपल्याला इथे जायचं आहे या कार्यक्रमाला. तर मी सगळ्या न्यायाधीशांचे आभार मानतो की बा तुम्ही या कार्यक्रमासाठी एवढ्या शॉर्ट नोटीसवर आला आणि ह्यापुढेही क्रेडाईतर्फे जे विविध कार्यक्रम घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य नेहमीच आहे आम्हाला, पत्रकार बंधूंचं सगळ्यांचं. तर विविध कार्यक्रम ट्री प्लांटेशन्सपासून जे पुढच्या महिन्यात घ्यायचे आहेत, तर निश्चितचपणे क्रेडाईतर्फे कोपरगावला एक चांगल्या डेव्हलपमेंट स्किलवर आपण घेऊन जाऊ, हे आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. सदर कार्यक्रम यशस्वीसाठी क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक, माजी नगरसेवक दिनार कुदळे, राजेश ठोळे, विलास खोंड, चंद्रकांत कवले, सचिन बोरावके, मनीष फुलफगर, संदीप राहतेकर, अमोल अजमेरे, राजेंद्र शिरोडे, प्रदीप मुंदडा, सिद्धेश कपिले, प्रदीप साखरे, अक्षय जोशी, याकूब शेख, किसन आसने, राहुल भारती, आनंद अजमेरे, यश लोहाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएनएन मीडिया, कोपरगाव.